राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मृत्यूनंतर अंत्ययात्रेप्रसंगी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालाय. सोलापुरात काही दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्ते करण मैत्रे यांच्या अंत्यविधीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. तशीच गर्दी आता राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष हाजी गफार मलिक यांच्या अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येत नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. जळगावात अंत्ययात्रेप्रसंगी मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता. मात्र पोलिसांसमोरच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली झाल्याचे दिसून आलंय. तर अंत्ययात्रेत अनेक जण मास्क विना फिरत होते. अंत्ययात्रेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासह या अंत्यविधीला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कठोर कार्यवाही केली जात आहे. मात्र अंत्ययात्रेत प्रसंगी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असताना पोलीस देखील हतबल झाल्याचे पाहावयास मिळत आहे. आता या प्रकरणावर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे. फोन आला आणि प्रामुख्याने हाजी साहेबांच्या बाबतीत आता कळली, विश्वास बसत नव्हता, परंतु शेवटी निसर्गापुढे कुणाचंही चालत नाही. एक खांद्या नेत्यास खांद्या समता स्वामी मुकलो संघटनेमध्ये त्यांचं फार मोठं योगदान होतं. राष्ट्रवादीचे म्हणून त्याची ओळख होती. अल्पसंख्याक समाज जोडण्याचं काम त्यांनी केलं. या देशाचे नेते माननीय शरदचंद्र पवारसाहेब यांना फोन केला, त्यांना देखील धक्का बसला, त्यांनी देखील दुःखद भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजित दादा पवारसाहेब यांनी देखील सांगितले, मी एक महिन्यापूर्वी त्यांना भेटलो, एनजीओप्रेशी झाली, पण मी काल सांगितलं अटॅक आला त्यांना, त्यांनी देखील दुःखद भावना राज्याच्या वतीने व्यक्त केलेल्या आहेत. आमचे राष्ट्रवादीचे सन्माननीय अध्यक्ष जलसंपदा मंत्री माननीय आमदार जयंत पाटील साहेब यांच्याशी देखील दूरध्वनीवर चर्चा झाली असताना त्यांनी देखील दुःखद भावना व्यक्त केल्या. सुप्रियाताई सुळे यांनी देखील केल्या. जिल्ह्यातील नाथाभाऊ असतील, संतोष भाऊ असतील, आमदार अनिल भाईदास असतील, सतीश अण्णा असतील, गुलाबराव देवकर असतील, हे सर्व नेत्यांशी त्यांचे जवळीक संबंध होते. प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात हाजीसाहेब आले पाहिजे, हाजीसाहेबची भेट झाली पाहिजे, ही भावना जनसामान्याची होती. ग्रामीण भागाशी त्यांची नाळ जुळली होती. अशा महान नेत्यास आम्ही मुकलो आहोत, त्यांच्या मार्गावर मुकलो आहोत. जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने, तमाम जनतेच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. कुलभूषणजी, काल अचानक रात्री फोन आला आणि हाजीसाहेबांचं जे दुःखद निधन झालं त्याच्यावर तर विश्वासच बसत नाही आहे. आज रोजी समाजकारणातला आणि राजकारणातला कधीही पोकळी भरून निघणारा असा नेता आपण आज रोजी गमावलेला आहे. अशा नेत्यास, मितभाषी नेत्यास मी श्रद्धांजली अर्पण करतो. माजी आमदार संतोष चौधरी, आज हाजीसाहेब आमचे गफार मलिकजी या जिल्ह्यामध्ये तर पोकळी निर्माण झालीच, परंतु महाराष्ट्राचा अल्पसंख्याकांचा एक मोठा नेता ज्यांनी पायाला भिंगरी लावून अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडवले असा नेता आमच्यामधून आज हरवला आहे. याचं दुःख आम्हाला सर्वांना आहे आणि याचं दुःख पेलण्याचा त्यांच्या परिवाराला शक्ती देव अशीच मी प्रार्थना करतो व त्यांना श्रद्धांजली अर्पण करून आदरांजली वाहतो आणि नमस्कार करतो. माजी उपमहापौर करीम खालाद, पिछले 50 सालों से हम लोग साथ में काम कर रहे हैं. हमें इस बात का फख्र है कि गफ्फार भाई, सभी जानते हैं कि उनके माजी में किन हालात से वो गुज़र रहे थे. उन्होंने अपने दोस्तों और अपने साथियों के कहने पर एक नई ज़िंदगी की शुरुआत की. एक टीचर की फैमिली को एक टीचर की तनख्वाह कहाँ पुर सकती है. उन्होंने बहुत बड़ा एम्पायर खड़ा किया. एजुकेशन के अंदर एन लोर्दो हाई स्कूल के वो प्रेसिडेंट है, एकरा एजुकेशन सोसाइटी के वो फाउंडर मेंबर और जनरल सेक्रेटरी है, ईदगाह ट्रस्ट के अभी नव निर्वाचित वो सदर है, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस के अल्पसंख्याक के सदर रहे, पवार साहब है, अजीत पवार साहब है, सुप्रिया सूर्य मैडम हैं, मजीद मेमन साहब, बड़े बड़े लोग के साथ में उन्होंने काम किया और जो हमारे मसाइल हैं माइनॉरिटीज़ के वो हुकूमत के सामने रखने में कभी उन्होंने जो है अपने आप को पीछे नहीं रखा.
हमारा उनका जो साथ है, बड़ी बड़ी मुसीबतों में हमने एक दूसरे का साथ दिया, और गफ्फार भाई की जो एक डेयरिंग और जो मसाइल के साथ में जूझना, ये जो उनका एक शैली रही, शायद उन्होंने इसी बहादुरी को तदब्बुर में तब्दील नहीं किया, और उन्होंने कभी भी, दो उनकी एंजियोप्लास्टी होने के बावजूद भी, उन्होंने कभी अपने आप को ये महसूस नहीं किया कि वो मरीज है। कोरोना पर उन्होंने ऐसी मात दी कि जैसे कोरोना उनको हुआ ही नहीं। हम सोच नहीं सकते थे कि इस तरीके से गफ्फार भी अचानक हम में से निकल जाएंगे। एक बहुत बड़ा खला आज पूरे ज़िले में, पूरे महाराष्ट्र में यहाँ पर हो चुका है। हम सब दुआ करते हैं कि अल्लाह तबारक व तआला उनको करवट करवट जन्नत नसीब करें, उनकी मग़फ़रत करें, उनके अहले खाना को सब्र जमील अता फरमाए। तमाम हिंदू मुस्लिम आज जिस तरीके से, तमाम पाबंदियाँ होने के बावजूद भी, जिस जज्बे के साथ में आज यहाँ पर मौजूद है, मैं समझता हूँ ये रुतबा शायद बहुत कम लोगों को मिलता है। मैं उनसे लिए, उनके लिए दुआ करता हूँ, अल्लाह उनको जन्नत की फिरदौस में आला मकाम अता फरमाए।